आता करूया नवीन शब्दांची ओळख तुम्हाला समोर एक एक चित्र दिसणार आहे मग या चित्रात कुठलं फळ आहे भाजी आहे प्राणी आहे फूल आहे हे तुम्ही ओळखायचं आहे या सर्वांची नावं मी तुम्हाला वेगवेगळ्या भाषेतून सांगणार आहे बघा बरं मग आता तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे त्यात तुम्हाला एक हिरव्या रंगाची पालेभाजी दिसत आहे हो की नाही त्या भाजीला छोटी छोटी गोल आकाराची हिरवी पानं आहेत हो ना मग या भाजीला मराठीमध्ये काय बरं म्हणतात मेथी खाल्ली आहे का तुम्ही खातात ना ही भाजी हिची चव थोडीशी कडवट असते बरं आता पुढील चित्र बघा या चित्रातही तुम्हाला हिरव्या रंगाची मोठी मोठी पानं असलेली पालेभाजी दिसत आहे या भाजीला मराठीमध्ये पालक असे म्हणतात या भाजीमध्ये लोह भरपूर प्रमाणात असते तसेच पालेभाज्या खाणं आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे त्यामुळे तुम्ही रोज जेवताना एक तरी पालेभाजी खायची आहे कळालं आता बघा बरं पुढील चित्र या चित्रात तुम्हाला पांढऱ्या पांढऱ्या रंगाचा कापसासारखा मऊ मऊ अंगाचा कोण दिसतो आहे बरं लाल लाल डोळे आहेत हां याचे कानही मोठे मोठे आहेत शेपूट अगदी छोटस व खूपच भित्रा कोण आहे हा प्राणी या प्राण्याला हिंदीमध्ये खरगोश म्हणतात पुढील चित्र बघा हां हा बर कोण ओळखलं याला या प्राण्याला हिंदीमध्ये कछुआ असे म्हणतात याचे पाठीवरील कवच खूप टणक असते याचे डोळेही खूप छोटे छोटे असतात आता बघा पुढील चित्रात तुम्हाला लाल लाल रंगाचे सुंदर फूल दिसत आहे या फुलाला इंग्रजीमध्ये रोज असे म्हणतात या फुलापासून बुके सुगंधी अत्तर तयार करतात तसेच हारामध्येही याचा जास्त प्रमाणात वापर केला जातो पुढील चित्र बघा बरं या चित्रात एक सुंदरसे फूल दिसत आहे हे फूल दलदलीत चिखलात उमलते याची पानं मोठी गोलाकार असतात या फुलाला इंग्रजीमध्ये लोटस असे म्हणतात या फुलापासूनही उदबत्त्या तयार केल्या जातात हार तयार केली जातात आता पुढील चित्रात तुम्हाला काय दिसतंय बरं एक फळ दिसतंय हो ना आणि त्यात खूप छोट्या छोट्या बिया दिसत आहेत ओळखलं का हे फळ खाता ना तुम्ही या फळाला संस्कृतमध्ये बीजपूरम असे म्हणतात आता पुढील चित्र बघा बरं हे तर ओळखलंच असेल हो ना या फळाला संस्कृतमध्ये सेवम असे म्हणतात हे फळ खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे रोज एक फळ आपण खाल्लंच पाहिजे चला आज आता तुम्हाला बरीच नवीन नवीन नावं सांगितली आहेत ती तुम्ही लक्षात ठेवून जेव्हा जेव्हा ह्या भाज्या फळं फुलं प्राणी तुम्हाला दिसतील तर त्या त्या भाषेमध्ये तुम्ही ही नावं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे